गेल्या 3 महिन्यापासून थकीत असलेले वेतन आम्हाला दिवाळीपूर्वी मिळावे या मागणीसाठी आज कराड तालुक्यातील सुमारे 425 अशा सेविकांनी कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे यांची भेट घेतली. नमस्कार, मी कराड अर्बनची आशा आहे भाग्यश्री कोळकर. आमच्या कराड तालुक्याच्या 425 आशा आहेत आणि या आशांना सगळ्यांना आम्ही उद्या पालकमंत्र्यांना भेटणारच आहोत. या आशांच्या सगळ्यांची आशा आहे की यावेळी दिवाळीला तरी पेमेंट मिळावं आणि लसीकरणाचा आम्हाला भत्ता पण मिळावा. महादेव मरगळे सदाशिवत पीएससीची आशा आहे. गाव माझं गिरवडे, गाव उपकेंद्र गरवडे. आमचं 4 महिन्याचं पेमेंट थकलेलं आहे, ते दिवाळीच्या आधी जर आमचं जमा व्हावं हीच आमची एक अपेक्षा आहे. आमची सगळ्यांची आशांची काही आर्थिक परिस्थिती एवढी काही छान नाही, त्यामुळे आम्हाला शासनानं लवकरात लवकर निधी पाठवून आमचं पेमेंट वेळेत जमा करावं हीच आमची एक आशा अपेक्षा आहे. धन्यवाद. नमस्कार, मी वैशाली लादे कराड पीएससीची आशा ताई बोलते. आताच आमचे 4 महिन्याचे पगार थकलेले आहेत, त्याबद्दल सभापतींशी आमची चर्चा झालेली आहे. 4 महिने आमचं जे काही चाललेलं आहे आम्ही सतत वारंवार भेटून सगळ्यांना निवेदन देऊन सांगतोच आहे. उद्या आम्ही पालकमंत्र्यांची सुद्धा या संदर्भात भेट घेणार आहोत, त्यांना सुद्धा निवेदन देणार आहोत. आतापर्यंत गणपती गेले, आज उद्या दसरा आला, तरी आशाताईंचे पेमेंट झालेलं नाही आहे. लसीकरणाच्या ड्युट्या त्यांच्यावरती आहेच आहे, त्याचा देखील त्यांना मोबदला नाही आहे. शिवाय ह्याबद्दल सगळं चालू असताना दिवाळी जवळ आलेली आहे, दोन्ही सण झालेले आहेत. दिवाळीचे दिवे लावायचे की नाही हे फक्त राज्य सरकारवरती अवलंबून आहे. उद्या आम्ही पालकमंत्र्यांची भेट घेतोच आहोत आणि आम्हाला आशा आहे की या आशाताईंची जात नक्कीच पालकमंत्री घेतील आणि त्यांचा योग्य तो न्याय निवाडा करतील.